आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरले परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. मौजे वडगाव ते हेरले नागाव आणि पेटवडगाव रस्त्याची दुरावस्था. हातकणंगले तालुक्यातील हेरले परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या 7 वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती झाली असून शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या गांधारीच्या भूमिकेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. नागरिकांना या रस्त्यावरून सातत्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने शारीरिक व्याधींसह वाहनांच्या मोडतोडीमुळे आर्थिक भूर्दंडाचा सामना करावा लागत आहे. मौजे वडगाव ते हेरले हा रस्ता 8 वर्षापूर्वी पक्क्या स्वरूपाचा केला होता. काही महिन्यानंतर पावसाच्या माऱ्यामुळे व दोन्ही बाजूच्या शेतीवाडीतील रस्त्यावरून पाणी वाहतं व साठून राहिल्याने रस्त्याची चाळण होऊन खड्डेमय बनला आहे. मौजे वडगाव ते नागाव हा डांबरी रस्ता 7 वर्षांपूर्वी केला होता, मात्र रस्त्याच्या खालचा भाग काळ्या मातीचा असल्याने पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे खचला आहे. मौजे वडगाव ते तासगाव पेट वडगाव डांबरी रस्ता 5 ते 6 वर्षापूर्वी केला होता, मात्र या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा ज्या त्यावेळी पॅचवर्क न केल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. हेरले परिसरातील हे तीनही मार्ग शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकांनी अतिशय सोयीचे असून दररोज या मार्गावरून प्रवास करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसते. मात्र गेल्या 7-8 वर्षापासून शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याची डागडुची रखडली आहे. मात्र याचा प्रचंड त्रास शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकांना सोसावा लागत असून नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. शासनाने या बाबींची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महानकर न्यूज साठी हेरलेहून सूरज पाटील.